नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज मी आपल्याला सांगणार आहे की दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन कसे करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि सर्व सरळ सोप्या पद्धतीने ही पूजा तुम्हाला करून दाखवणार आहे। तर यावर्षी दिनांक 24 ऑक्टोबर 2022 लक्ष्मी पूजनेची वेळ संध्याकाळी 6:08 रात्री 8:38 आहे। तर चला सुरुवात करूया लक्ष्मी पूजनाला। सुरुवातीला पाट मांडून त्यावर नवीन कोरे वस्त्र अंथरले आहे। पाटावर तांदळाचे स्वस्तिक काढले आहे। त्यावर एक तांब्या ठेवला आहे। तांब्यामध्ये पाणी घालून त्यात 1 रुपयाचे नाणे सोडले आहे। तसेच सुपारी, हळद, कुंकू आणि अक्षदा पण सोडली आहे। कलशावर कुंकूने स्वस्तिक पण काढले आहे। कलशावर आपण आंब्याची नाहीतर खाण्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे। अशा प्रकारे कलशाची स्थापना करून घेतली आहे। त्यानंतर इथे मी गणपती, सरस्वती माता आणि मध्यभागी देवी लक्ष्मी असलेला फोटो घेतलेला आहे। त्याचबरोबर मी लक्ष्मी मातेची मूर्ती पण घेतली आहे। आपण लहान तांब्याची मूर्ती पण घेऊ शकता। तर अशा प्रकारे मी कलशाची स्थापना करून घेतली आहे। आता सर्वात पहिला आपण गणपती स्थापना करणार आहोत। आपण खायचे पान स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावे। पाटावर मांडून त्यावर थोडे तांदूळ ठेवायचे आहे। तांदळावर 1 रुपयाचे नाणे ठेवून त्यावर एक सुपारी ठेवायची आहे। सुपारीवर हळद, कुंकू आणि तांदूळ टाकायचे आहे आणि एक फूल वाहायचे आहे। त्यानंतर आपण धनाची देवता कुबेराची स्थापना करणार आहोत। त्यासाठी एक पान ठेवून त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर एक सुपारी मांडायचे आहे। त्यावर हळद, कुंकू वाहून अक्षता सोडायची आहे आणि एक फूल ठेवायचे आहे। तसेच गणपतीला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता आपल्याला लक्ष्मी मातेच्या मूर्तीची व या फोटोमधील देवतांची पूजा करायची आहे। आधी आपण तिन्ही देवांना हळद, कुंकू लावायचा आहे। तसेच थोड्याशा अक्षता फूल वाहून घ्यायची आहेत। आता आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीचे पूजन करणार आहोत। मूर्तीला आपण हळद, कुंकू लावून थोडेसे अक्षता वाहायचे आहे। तसेच एक फूलही वाहायचं आहे। आपण हार घातला तरी चालेल किंवा आपण आपल्या घरातील दागिने सुद्धा मूर्तीला घालू शकतो। मूर्तीला वेणी पण घालायची आहे। यानंतर आपण स्थापन केलेल्या कलशाची पूजा करायची आहे। कलशावर हळद, कुंकू वाहून अक्षता टाकायची आहे। तसेच कलशावर एक फूलसुद्धा वाहायचे आहे। आता आपण लक्ष्मी मातेची ओटी भरून घेणार आहोत। त्यासाठी एक पान मांडून त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून ओटीचं सर्व साहित्य अशा प्रकारे आपल्याला बाजारात भेटतं ते घेऊन यायचं आहे। ते एकत्र ठेवायचे आहे। त्यावर हळद, कुंकू वाहून एक फूल ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्या घरातील दागिने आणि पैशांची सुद्धा पूजा करायची आहे। त्यावर सुद्धा हळद, कुंकू वाहून अक्षता वाहायची आहे आणि फूल पण वाहायचे आहे। आता अशा प्रकारे मी 5 लहान भांड्यांमध्ये 5 वेगवेगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत। त्यामध्ये पहिल्या भांड्यात लाह्या, दुसऱ्यात बत्तीशा, तिसऱ्यात तीळ, चौथ्यात तांदूळ आणि 5व्यात गहू घेतला आहे। त्या प्रत्येक भांड्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू वाहायचं आहे। तसेच अक्षतासुद्धा वाहायचे आहेत व प्रत्येक भांड्यावर एक एक फूलसुद्धा ठेवायचे आहे। अशा प्रकारे साध्या सुध्या पद्धतीने मी माझ्या लक्ष्मी पूजनाची सजावट केलेली आहे। यानंतर आपल्याला समई पेटून घ्यायची आहे। तसेच दिवे सुद्धा पेटून घ्यायचे आहेत व समईला सुद्धा आपण हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहायचे आहेत। तसेच या दिव्यांची सुद्धा पूजा करायची आहे। त्यांच्यावर सुद्धा हळद, कुंकू वाहून एक फूल वाहायचं आहे। आता आपण नवीन कोऱ्या झाडूची पूजा करायची आहे। कारण घरातली सर्व घाण बाहेर निघते व आपले आरोग्य चांगले राहून घरात लक्ष्मी टिकून राहते। काही ठिकाणी जाडे मीठ आणून त्याची सुद्धा पूजा केली जाते। तर झाडूवर आपल्याला हळद, कुंकू वाहायचं आहे। तसेच थोड्याशा अक्षता सुद्धा वाहायचे आणि एक फूल सुद्धा ठेवायचं आहे। आता आपण घरी बनवलेला फराळ किंवा बाहेरून आणलेली मिठाई त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। तसेच 5 वेगवेगळ्या जातीची फळं सुद्धा मांडायची आहेत। आपण घरात बनवलेल्या दिवाळीच्या फराळाचा नैवेद्य दाखवायचा आहे।
त्यानंतर अगरबत्ती पेटून आपल्याला प्रत्येक देवांना ओवाळून घ्यायचं आहे. तसेच ओवाळून घेतल्यानंतर अगरबत्तीच्या सुगंधाने आपल्या घरातील वातावरण सुगंधित करायचं आहे. ओवाळून झाल्यानंतर आपण देवांना पणती घेऊन किंवा आरती घेऊन ओवाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूजन करून घराबाहेर फटाके वाजवायचे आहेत. अशा प्रकारे मी आपल्याला सरळ आणि सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन कसे करायचे हे दाखवले आहे. ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.